नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेम विवाह दोन व्यक्ती असतील किंवा दोन राशी असतील पैकी एकाची राशी वृषभ राशी असेल आणि दुसरी रास समजा धनुरास असेल तर त्यांचं जे परस्पर वैवाहिक जीवन असेल हे कशा प्रकारचं असेल कोणत्या गोष्टीत की ज्या करायला हव्यात कोणत्या गोष्टी की ज्या टाळायला कोणत्या गोष्टी की ज्या प्रत्यक्षात अंमलात आणायला हव्यात या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत या सर्व बारा राशी परस्पर विवाह बंधनात असतील म्हणजे परस्पर विवाहाच्या बंधनात असतील तर त्यांचं जे सहजीवन आहे हे सहजीवन कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृषभ आणि धनुराशीबद्दल चर्चा करणार आहोत वृषभ आणि धनुराशीबद्दल सांगायचं झालं तर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट जे की लक्षात येते की जे आपल्या मनात असते ती म्हणजे षडाष्टक योग आता षडाष्टक योग म्हणजे काय मग त्यामध्ये मृत्यू प्रेती षडाष्टक हे म्हणजे काय असतं नेमकं का। षडाष्टक याचा सरळ सरळ अर्थ की ज्या दोन राशीत या दोन रशी परस्पर सहा किंवा आठव्या स्थानात येणं जसं की ही जी रास आहे म्हणजे वृषभरास आणि धनुरास या कालपृषाच्या पत्रिकेमध्ये परस्पर सहा किंवा आठव्या स्थानात येतात म्हणजे या राशीची जर का तुम्ही मोज मोजणी केली तर ते सहा किंवा आठ स्थानामध्ये म्हणजे वृषभ राशीपासून जी धनुरास आहे ती आठव्या स्थानामध्ये किंवा धनुराशीपासून ऋषभराशी सहाव्या स्थानामध्ये येते म्हणूनच यांना षडाष्टक राशी असं म्हणतात आता षडाष्टक राशीचा पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक म्हणजे नेमकं काय प्रीती षडाष्टक याचा अर्थ दोन राशींचे जे स्वामी असतील हे परस्पर मित्र असतील किंवा नैसर्ग तर त्यांच्यामध्ये असेल त्याला असं म्हणत किंबहुना कधी कधी बऱ्याच वेळेस हे दोन्ही राशीचे जे स्वामी एक असतात एकच असतात जसं की मेष राशी वृश्चिक राशी हे सुद्धा षडाष्टकातल्या राशी आहेत वृषभ राशी आणि तुळस तुळ राशी हे सुद्धा षडाष्टकातल्या राशी आहेत किंवा इथे आणखीन एक साधारण कर्करास आणि धनुरास आता सुद्धा षडाष्टकामधल्या आहेत परंतु या राशीच्या स्वामी आहेत म्हणजे कर्कराशेचा स्वामी चंद्र आणि धनुराशीचा स्वामी गुरु हे परस्पर नैसर्गिक मित्रग्रहात म्हणून त्यांना प्रीती षडाष्टक म्हणतात आता जसं आपण चर्चा करतो आहोत की वृषभरास आणि धनुरास तर वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि धनुराशीचा जो स्वामी आहे तो गुरु हे परस्पर नैसर्गिक ग्रह आहेत म्हणून यांना षडाष्टक असं म्हटलं जातं तर मृत्यूषडाष्टक म्हटल्यावरती समोर आपल्याला मृत्यू असाच दिसतो किंवा तसं काय अजिबात नसतं षडाष्टक याचा असा प्रत्यक्ष मृत्यू असा घेऊन चालू चालू नका शब्दशा अर्थ घेऊन चालू नका कारण ते जे तो जा शब्दा शब्दा जो शब्द आहे या शब्दाने शब्दाचा जो अर्थ आहे तो साधारण दृष्ट्या एवढंच आहे की या दोन्ही राशींचे जे स्वभाव आहेत जीवनाकडे बघण्याचा जो दृ दृष्टिकोन आहे तो परस्पर वेगळा आहे पूर्णपणे भिन्न आहे आणि त्यामुळे भिन्न स्वभावाची माणसं बराच कालावधी करता किंवा अगदी शेवटपर्यंत एकमेकांबरोबर राहतीलच असं सांगता येत नाही म्हणूनच त्यांना मृत्यूषडाष्ट असं म्हटलं जातं जेणेकरून त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त चा विचार करायला हवा मग इथे समजा तुमचा प्रेमविवाह झालेलाच आहे आणि दो, एक दोघांची रास म्हणजे एकाची रास समजा ऋषभ आणि दुसऱ्याची धनू असेल तर नेमकं काय तर त्यांचं जे स्वबातले जे आहेत किंवा कंगोर आहेत किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत या थोड्याशा जाणून घेणं महत्त्वपूर्ण राहील सुरुवात आपण वृषभ राशीपासून करू वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर काल पुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे स्त्री रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप अशी रास आहे या राशीचा जर राहणीमान जर तुम्ही जर का तुम्ही बघितलं तर नीट नेटकं टाप टिप स्वच्छ आणि नेमकं अशा प्रकारचं राहणीमान यांचं असतं म्हणजे कशा प्रकारचा प्रकारे राहायला पाहिजे कशा प्रकारे, प्रकारे स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे स्वतः कशाप्रकारे फॅशन स्व कशी कॅरी केली पाहिजे कुठली फॅशन आपल्याला व्यवस्थित वगैरे दिसेल म्हणजे कशाप्रकारे आपण आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते जास्त प्रफुल्लित होईल किंवा चांगलं खुलून दिसेल या संदर्भातली जी समज आहे ती समज वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे असते आणि त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे साधारणतः चांगलंच दिसून येत आता इथे ये आम्ही सौंदर्याबद्दल बोलत नाही परंतु व्यक्तिमत्व मात्र वृषभ राशीचं हे खुलून दिसतं दुसरी महत्त्वाची गोष्ट असतं म्हणजे त्यांची वाणी त्यांचं बोलणं दुसऱ्याशी संवाद साधण्याची कला ही वृषभ राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते म्हणजे कुठे कधी काय बोलायचं किती बोलायचं कसं बोलायचं याची जाणसुद्धा वृषभ राशीच्या व्यक्तीला खूप चांगल्या प्रकारेची असते म्हणजे शब्दांची निवड आणि मधुर बोलणं कितीही किचकट गंभीर्याचा विषय असेल तरी सुद्धा तो सहज हलक्या फुलक्या गोष्टीमध्ये बोलणं हा प्रकार किंवा हलक्या हलक्या शब्दात सांगणं हा प्रकार आणि भाषेची जी पकड आहे ही पकड सुद्धा वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते शांत स्वरूप बोलण्याची हातोटी ही सुद्धा वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे दिसून येते समोरच्या व्यक्तीला संपूर्णपणे स्वातंत्र्य देणं त्यांचा मुद्दा नीट ऐकून घेणं त्यानंतर आपण बोलणं हे वृषभ राशीमध्ये खूप चांगली गोष्ट असते यानंतर या राशींच्या व्यक्तींचे खाण जर का सवय बघितली तर खाण्याचे थोडे खवये ज्याला आपण म्हणतो असा प्रकार म्हणजे चटपटीत खाणं घरच्यापेक्षा बाहेरचं खाणं हे त्यांना जास्त आवडतं तर हा प्रकार असं साधारण नृत्य नाट्य कला चित्रपट संगीत याची सुद्धा यांना आवड असते थोडासा कलेचा दृष्टिकोन यांच्याकडे दिसून येतो आणि म्युझिक किंवा संगीताचे हे थोडेसे नाद वेडे म्हणा म्हणा तरी हरकत नाही संगीताची यांना आवड असते कमीत कमी वृषभ राशीच्या व्यक्ती या बाथरूम सिंगर तरी असत आवाजाचा कंप सुद्धा यांचा खूप चांगला असतो म्हणूनच वाणीवरती वाणीचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवरती यांचा खूप चांगला पडतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्ती ज्या असतात या थोड्याशा प्रॅक्टिकल असतात म्हणजे व्यवहार असतात पैसे पैसे कुठे कधी कसे किती खर्च करायचे याची जाण यांना खूप चांगली असते आणि पैशाचे रिसोर्सेस पैशाचे स्त्रोत कशाप्रकारे वाढवायचे हे सुद्धा माहिती असते आणि कशाप्रकारे गुंतवणूक करून अर्थात पैशाच्या संदर्भातली बरीचशी ज्या गोष्टी आहेत या गोष्टीबद्दल त्यांना चांगली माहिती असते म्हणजे त्या बाब थो, थो, थोडेसे प्रॅक्टिकल असतात व्यवहारी असतात पै म्हणजे एखादी वस्तू घ्यायची असेल तर नीट विचार करून घेतील म्हणजे एखाद्या वस्तूचा आपल्याला फायदा आयुष्यभर होतोय ना किंवा ती विचार घेऊन ज्याला आपण व्हॅल्यू फॉर मनी म्हणतो ती संकल्पना ह्या चांगलीच समजलेली असते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर करिअरसाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात ते म्हणजे हार्डवर्किंग नेचर गोल ओरिएंटेशन किंवा ज्याला आपण पेशन्स हा सुद्धा यांच्यामध्ये चा खूप चांगला असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे आणि कशाप्रकारे जायचं आहे त्यासाठी काय प्रयत्न करायचे असतात तर ते जे गोल ओरिएंटेशन असतं हे यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं आणि महत्त्वाकांक्षापणा सुद्धा असतो आता इथे लक्षात घ्या हे सगळं जरी असलं तरी ते तुम्हाला लगेच लगेच प्रत्यक्षात दिसेल असं नाही म्हणजे आपलं काम शांतपणे करून करायचं जिद्द चिकाटीने महत्त्वाकांक्षेने ते काम पर पूर्ण आणि त्याबद्दलचा बोभाटा मात्र अजिबात करायचा नाही ही गोष्ट वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते आणि त्यामुळेच अगदी म्हणजे त्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या व्यक्ती अगदी सहजपणे वरच्या पदाला पोहोचतात आणि त्यामागे त्यांचा जो हसत राहण्याचा जो चेहरा आहे किंवा जीवनाकडे बघण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे हा सकारात्मक दृष्टिकोन यांच्यामध्ये चा खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतात आता हे सगळे चांगले गुण झाले पण प्रत्येक राशीमध्ये किंवा सगळ्या राशीमध्ये सर्व चांगले गुण असतात का तर तसा मात्र नाही आता या राशीमध्ये सुद्धा काही थोडे वेगळे गुण आहेत मग ते कोणते आहेत तर साधारणतः ज्यावेळेस तुम्ही या राशीबद्दल बरोबर कित्येक दिवसासाठी किंवा महिन्यासाठी ज्यावेळेस इंटरॅक्ट करता त्यानंतर तर मग तुम्हाला ह्यांच्यातले जे थोडेसे निगेटिव्ह गुण आहेत हे हळूहळू समजायला लागतात पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये थोडासा हट्टीपणा दिसून येतो आपल्या मतावरती ठाम राहणं आपल्या मताशी लवकर तोडजोड न करणं आणि थोडासा अहंकाराचा भाग सुद्धा दिसून येतो अर्थात ज्या गोष्टींवरती ते ठाम राहतात किंवा ज्या गोष्टींबद्दलचा अहंकार बाळगतात ह्या गोष्टी अतिशय कॉमन असतात म्हणजे त्याला तसा काय अर्थ नसतो पण त्यांचा स्वभाव तर तसा असतो की मग त्या गोष्टी पकडून राहायच्या आणि तिथे आपलं वेगळेपणा दाखवायचा हा प्रकार असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये खूप चांगली असे खरं तर ॲजस्ट आहे म्हणजे हे जी राशी ॲडजस्ट लवकर करते किंवा ॲडजस्ट करावयास तयार असते लक्षात घ्या ज्या व्यक्ती ऍडजस्ट करतात त्याच व्यक्ती एखादं रिलेशनशिप चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात ही गोष्ट महत्वाची जर का तुम्ही तुमच्या मतात ते ठाम राहिलात अजिबात तडजोड केली नाहीत तर मग तुमचं रिलेशनशिप पुढे जाणं कठीण आहे मग ती कठोरता तुमच्यामध्ये दिसून येईल तर तिथे थोडंसं ही जे राशी थोडीशी उजवी ठरते आता आपण चर्चा करू धनुराशीबद्दल तर धनुराशीबद्दल सांगायचं झालं तर काल पुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्य सणामध्ये किंवा नवम सणामध्ये येणारे रास आहे पुरुष रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो, तो गुरु आहे तत्व अग्नी आहे आणि द्विस्वभाव अशा प्रकारची रास आहे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऊर्जेनी ओतप्रोत अशा प्रकारची ही रास आहे जबरदस्त कार्य करण्याची ऊर्जा मनाची ऊर्जा शरीराची ऊर्जा ही या राशीमध्ये दिसून येते आणि ती जी ऊर्जा आहे ही एवढी जोरदार प्रमाणात असते त्यांच्या वागण्या बोलण्यात चालण्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात सगळीकडे ही जी धनुराशीची ऊर्जा आहे ही, ही जबरदस्तपणे त्याचा आवेग आहे तो दिसून येतो वा बोलताना सुद्धा पटापट पटापट बोलते आपल्या मनातलं सगळं मनोगत मानतील आणि समोरच्याकडून सुद्धा तशा प्रकारचे एक्स एक्स एक्सपेक्टेशन करतील आणि त्यामुळे होतं काय की थोडासा पेशन्स कमे आ, कमी असतो हो जसं की आपल्याला थोडाफार राशीच्या बाबतीत ही गोष्ट दिसून येते परंतु जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मान मात्र ह्यांचा पूर्णपणे सकारात्मक असतो म्हणजे जरी ह्यांच्याबरोबर जीवनामध्ये काही वाईट प्रसंग आलेला असेल वाईट अनुभव आलेला असेल तरीसुद्धा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा संपूर्णपणे सकारात्मक असतो जी की खूप चांगली गोष्ट पेशन्स थोडासा कमी असतो कुठली पण गोष्ट झटपट झाली पाहिजे फटाफट झाली पाहिजे रिझल्ट ओरिएंटेशन असलं पाहिजे हे थोडंसं त्यांच्यामध्ये दिसून येतं आणि त्यांच्या सुद्धा खूप फॅशनेबल किंवा फॅशनसाठी खूप पझेसिव्ह वगैरे असतात असं नाही जे साधारण चांगलं वाटेल जे साधारण चांगलं दिसेल तेच ते स्वतः असतात म्हणजे फॅशनच्या बाबतीत फारसा काय विचार करणार करणारे नसतात यांची जी इंटेलेक्ट लेवल असते ती खूप चांगली असते म्हणजे बौद्धिक क्षमता खूप चांगली असते आकलनशक्ती ग्रहणशक्ती ग्रास्पिंग वगैरे खूप चांगलं असतं म्हणजे शाळा महाविद्यालयाच्या जे शिक्षण असतं त्यामध्ये या व्यक्ती अगदी व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतात समाजाकडचा जो यांचा भाव असतो खूप चांगला असतो समोरच्याला मदत करणं किंवा एखाद्या व्यक्ती का दुःखात असेल तर त्याला मदतीला धावून जाणं हा प्रकार धनुराशीमध्ये इतर राशींपेक्षा खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो म्हणजे समोरचा व्यक्ती ओळखीचा असो नसो घरातला असो घराच्या बाहेरचा असो तरी सुद्धा तो आता अडचणीत आहे किंवा तो थोडासा दुःखात आहे तर ते त्याला मदत करण्याची भावना ही धनुराशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते आणि त्यामुळेच होतं काय की घरापेक्षा घरातल्या बाहेरच्या व्यक्तींमध्ये यांची जी इमेज असते ती खूप चांगली असते घरामध्ये किंवा म समाजामध्ये वावरणारी ही रास आहे घरामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर यांचं अटॅचमेंट असतं परंतु जेवढं कर्कराशीमध्ये दिसतं तेवढं मात्र यांचं अटॅचमेंट दिसून येत नाही वर करणे पण मात्र असतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्याकडे थोडस ज्याला आपण सिरियसनेस म्हणतो हा थोडासा कमी असतो सिरियसनेस म्हणजे ज्याला आपण डिसिजन पॉवर वगैरे म्हणतो हे थोडीशी कमी असते थोडेसे आत्मविश्वास कमी असेल किंवा त्या संदर्भ काही गोष्टी असतात त्यामुळे डिसिजन लवकर हे घेत नाही होत काय की एकदा जर का तुम्ही डिसिजन घेतलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागते आणि ती जबाबदारी घेणं घेताना थोडंसा टाळा करू शकतील आणि थोडासा कॉन्फिडन्स कमी असतो त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतील आणि ह्याच्यावरती त्यांनी काम करणं गरजेचं आहे लक्षात घ्या हा एकच मुद्दा जर का धनुराशीने स्वतःमध्ये सुधारला तर ह्यांचं जीवन जीवन हे इतर राशींच्या कित्येक पटीने पुढे जाऊ शकतं म्हणजे अनपेक्षितपणे पुढे जाऊ शकतं कारण तुमच्यामध्ये असणारी जी कार्य ऊर्जा आहे तुमच्यामध्ये असणारी जी समज आहे किंवा तुमच्यामध्ये असताना हार्डवर्क हे सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये चा खूप चांगल्या असतात परंतु होतं काय तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या एनर्जी बौद्धिक चांगलं चांगला चांगलं परंतु जर का तुमची दिशाच नसेल तर तुम्ही साधारण कुठल्याही दिशेला भरकडत जाल आणि मग तुमचं जीवन हे सदमार्गी लागणार नाही आणि अशाच प्रकारचा अनुभव बऱ्याच धनुराशींच्या व्यक्तींना दिसून येत होतं त्या संदर्भात काम करणं थोडंसं महत्वाचं आहे बाकी मनाच्या अगदी दिलखुलास असं अगदी बिंदास्त असतात अगदी मोकळे असतात त्यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी खूप चांगली असते ट्रस्टवर्दी असतात समोरच्यावरती लवकर विश्वास ठेवतात आणि त्याचा कधी कधी चुकीचा सुद्धा अनुभव येऊ शकतो परंतु माणसामध्ये की जागवणारी ही रास आहे माणसामध्ये माणुसकी पाहणारी ही रास आहे दिलखुलास अशा प्रकारची मोकळं ढाकळं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं हे ना फिरायला वगैरे खूप आवडतं आणि जीवनाचा आनंद फक्त पैशात बघणं ह्यांना जमत नाही त्याच्यामुळे पैसा वाचवणं सुद्धा यांना जमत नाही म्हणजेच पैसा वाचवला पाहिजे इन्व्हेस्ट व्यवस्था केला पाहिजे याकडे यांचं लक्ष नसतं म्हणजे थोडंसं उपभोग वृत्ती उपभोग वृत्ती ही सुद्धा पैशाच्या संदर्भात नसते परंतु एक स सकारात्मक जे व्यक्तिमत्व असतं हे सकारात्मकता ही यांच्यामध्ये दिसून येते अर्थात ही गोष्ट वृषभ राशीमध्ये सुद्धा दिसून येतं परंतु ऋषभ रास असते ही आधी स्वतःला खंबीर बनवतो किंवा स्वताजादी आधी उन्नयन करते आणि नंतर मी इतरांबद्दल विचार करतं आणि धनुराशीच्या बाबतीमध्ये स्वतःचा हा प्रकार असेल आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा धनुराशीचं जे जी जीवन आहे थोडंसं फेलियर झालेलं आहे का किंवा स्वतःसाठी ते काय केलं केलेलं नसतं त्याच्यामुळे जीवनाच्या एका क्षणी येऊन त्यांना असं वाटतं की आपण काय फारसं काय करू शकलो नाही परंतु तो वेळ तोपर्यंत वेळ तो वे तो वे तो गेलेली असते म्हणूनच मी जे सुरुवातीला सांगितलं की धनुराशीच्या व्यक्तीने जी निर्णय क्षमता आहे ती निर्णय क्षमता जर का चांगली केली तर अर्थातच ही जी रास ही रास प्रचंड प्रमाणात पुढे जाऊ शकते जो जो डिसिजन पावर मी मगाशी सांगितला ती त्या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं आता तुम्हाला लक्षात आलं असेल साधारणतः की वृषभ राशी आणि धनुराशी हे जे मी षडाष्टक किंवा षडाष्टकाबद्दल जे सांगितलं ते या दोन्ही राशी म्हणजे मूलत बऱ्याच प्रमाणात फरक आहे पहिली गोष्ट म्हणजे जे वागणं बोलणं हे पूर्णपणे वेगळं आहे पैशाकडे किंवा आर्थिक गोष्टीकडे पाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि दुसरी गोष्ट जी की सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे डिसिजन पॉवर जी डिसिजन पॉवर वृषभ राशीच्याबद्दल सांगायचं झालं तर थोडासा वेळ घेतील पण तो जो डिसिजन घेतील ते नेमका घेतील अचूक होतील त्या डिसिजनवरती कायम राहतील त्या डिसिजनची संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतील आणि चिकाटी ज्याला म्हणतो ती खूपच चांगली असेल राशीची ही ह्या हे जे गुण असतात हे गुण धनुराशीमध्ये दिसून येत नाही परंतु माणूस की जागवण्यामध्ये किंवा माणसाला उपयोगी पडण्यामध्ये मात्र धनुराशीचा हा सहसा कोण धरू शकणार नाही आता ही गोष्ट आहे ही गोष्ट वृषभ राशी थोडंसं वेगळी वेगळ्या प्रकारे पाहते वृषभ राशीच्या बाबतीत सांगायचं झालं ते ऋषभ राशीचं असं असतं की आधी स्वतः स्व व्यवस्थित राहा आणि त्यानंतर स्वतः एवढे मोठे बना की जेणेकरून तुम्ही दुसऱ्याला मदत करू शकाल तुमच्याकडे स्वतःला स्वतःकडे नाही फक्त आणि फक्त धावपळ करून इकडे तिकडच्या गोष्टी करून जर का तुम्ही दुसऱ्याच्या उपयोगी पडत असाल तर त्याला महत्वही तेवढं राहत नाही म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये वागणुकीमध्ये आणि जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये या दोन्ही राशीमध्ये प्रचंड विरोधाभास आहे त्या Ja, das ist ein Name. थोडंसं ज्याला आपण मृत्यू मृत्यूषडाष्टप वगैरे म्हणतो तो भाग समजा अर्थात जर का तुमचा प्रेमविवाह झालेला असेल जर का तुम्ही एकमेकांना समजून घेत असाल आणि हे जे मुद्दे सांगितल्या मुद्द्यांमध्ये जर काय तुम्हाला काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन किंवा ऍडजस्टमेंट करा कारण या दोन्ही रशेत तर तसं ॲडजस्ट करायला मात्र तयार असतात फक्त जी ऍडजस्ट करण्याची जी पद्धत आहे ती कदाचित वेगळी असू शकेल आणि जर काय ऍडजस्ट करू शकत असाल तर तुम्हाला जे वैवाहिक सौख्य आहे ते मिळू शकेल त्यामध्ये तसा काय प्रॉब्लेम येणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विवाह सुखमध्ये विवाह सुखाच्या संदर्भात लैंगिक सुख हे सुद्धा मग महत्वाचं ठरतात दोन्ही राशीबद्दल सांगायचं झालं तर लैंगिक सुखाच्या बद्दल सुद्धा थोडासा विरोधाभास असू शकतो कारण ऋषभ राशीबद्दल सांगायचं जातं लैंगिक सुखाबद्दल ऋषभ जी आहे ही जास्त बोलणार नाही मात्र त्यांना अट्रॅक्शन असतं आणि त्या संदर्भामधले जी एनर्जी लेवल असते ती सुद्धा फार जोरदार दिसून येते हा प्रकार जो धनुराशीच्या व्यक्तीमध्ये म्हणजे धनुराशी त्या त्या विषयावरती जास्त बोलणारी नाही आणि त्या विषयामध्ये जास्त इंटरेस्टेड नसते आणि त्यामुळे तो हा सुद्धा एक थोडासा म्हणजे लैंगिक सुखाचा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन होऊ शकतो अर्थात ते बोलून किंवा त्या संदर्भातलं काही हे वगैरे घेऊन करून हा भाग थोडासा कमी होऊ शकतो किंवा त्या संदर्भातल्या गोष्टीच्या संदर्भातले जे प्रॉब्लेम हे कमी होऊ शकतात या व्यतिरिक्त जर काय तुमच्या कुंडलीमध्ये काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असतील तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं कारण या ज्या राशी आहे त्या राशी फक्त आणि फक्त चंद्रावरून ठरतात प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्राव्यतिरिक्तसुद्धा अकरा ग्रह वेगळ्या राशी नक्षत्रामध्ये किंवा योगामध्ये असू शकतात आणि त्याचे परिणामसुद्धा वेगवेगळे असू शकतात कुंडली पाहून त्या संदर्भामध्ये योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल तर मित्रांनो हे होतं प्रेमविवाहामध्ये वृषभ आणि धनुराशी असतील तर त्यांचं वैवाहिक सौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद